वेलकम टू फाडू स्टडी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीबाबत एक अपडेट्स पाहणार आहोत जिल्हा परिषदची जी पदभरती रखडलेली आहे तर याची सद्यस्थिती काय आहे यावर आधारित लोकमतने एक बातमी छापली आहेत तर ती नेमकी बातमी काय आहे आणि सद्यस्थिती काय आहे जिल्हा परिषद भरतीची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ठीक आहे तर मागील व्हिडिओ कालचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये ग्रामविकास विभागाने एक खुलासा केला होता त्यावर आधारित आपण ऑलरेडी बघितलाय ठीक आहे तर त्याच्याशी संबंधित एक बातमी लोकमतने आजच्या पेपरमध्ये छापलेली आहे तर ती बातमी काय आहे आपण ते बघूया ठीक आहे त्या दोन कंपन्यांना ज्यादा केंद्र द्या त्या दोन कंपन्या म्हणजेच काय तर टी सी एस आणि आय पी पी एस या कंपन्यांना ज्यादा केंद्र द्या या शीर्षकाची ही बातमी आहे ठीक आहे मंत्रिमंडळाने स्थापन केलेल्या सचिव समितीचा अहवाल सादर जिल्हा परिषद पदभरतीतील ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी टी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्यांना शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय ती संगणक प्रणाली भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्याची शिफारस शासनाने नियुक्त केलेल्या सचिव समितीने केल्या आहे ठीक आहे तर शासनाने किंवा मंत्रिमंडळाने काय केलं होती की एक सचिव समिती स्थापन केली होती आणि त्यांनी अहवाल काय त्यांनी अहवाल सादर केला आहे तर त्या अहवालामध्ये त्यांनी काय सा सांगितलं आहे की जे काही टी सी एस आणि आय बी पी एस कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांना आय टी आय पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजची जे काही कम्प्युटर सिस्टीम आहेत तर ती कम्प्युटर सिस्टीम भाडे तत्वावर घेण्यासाठी त्या समितीने शिफारस केली आहे ठीक आहे जिल्हा परिषदेची ऑनलाईन भरती परीक्षा घेण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या टी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्याची क्षमताच नसल्याचे वास्तव लोकमतने दहा जानेवारी रोजी नोकर भरतीच्या नमनालाच विघ्न या बातमीद्वारे समोर आणत असले आणत सरकारचे लक्ष वेधले होते या बातमीवर त्याच दिवशीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली यातून मार्ग काढण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षाखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता सरकारने स्थापन केलेल्या या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला असून लोकमतने जे वास्तव समोर आणले होते ते या समितीने मान्य केले आहेत ठीक आहे आता मेन मुद्दा काय की हा जो काही अहवाल आहे तर त्यामध्ये काय म्हटले आहे तर टी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्यांची एकाच वेळी परीक्षा घेण्याची क्षमता ती सात ते आठ हजार असल्याचे कंपन्यांनी नमूद केले होते ग्रामविकास विभागातील पदभरतीचा पूर्वानुभव पाहता एकूण पंधरा ते सोळा लाख उमेदवार अर्ज करण्याची शक्यता लक्षात घेता या कंपन्यांची क्षमता वाढवण्याची किंवा वर्धन करण्यासाठी कंपन्यांना शासनाचा प्रशिक्षण संस्था तंत्रनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्याची शिफारस सचिव समितीने आपल्या अहवालात केली आहे आता भरतीची सद्यस्थिती काय आहे तर जिल्हा परिषदेतील भरती परीक्षा पाडण्यासाठी टी सी एस आय बी पी एस या कंपन्यांबरोबर जिल्हा परिषद स्तरावर करार अंतिम करण्याची कारवाई सुरू असल्याचे ग्रामविकास विभागाने म्हटले आहेत ठीक आहे कालच्याच जी आरमध्ये म्हणजे कालचा जो काही बातमीपत्र ग्रामविकास विभागाने छापलं होतं त्यामध्ये असं सांगितलं आहे की कंपन्यांसोबत करार करणं चालू आहे ठीक आहे त्यासाठी पंधरा दिवस लागेल असं त्यांनी बातमीपत्रात कालच्याच बातमीपत्रात सांगितलं होतं भरती परीक्षा रखडणारच जिल्हा परिषदच्या भरती परीक्षेसाठी पंधरा लाख उमेदवार अर्ज करण्याची शक्यता आहेत एकाच वेळी परीक्षा पा पाडण्यासाठी पी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्यांची क्षमता सात ते आठ हजार असल्याचे शासनाला जवळपास पंधरा लाखाच्या घरात संगणक प्रणाली असले असलेली केंद्र राज्यभर या कंपन्यांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्र उपलब्ध होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर या पद या मंत्र्याची ही बातमी आहे ठीक आहे तर यानुसार काय होत आहे की जे काही ग्रामविकास विभाग असेल किंवा सरकार असेल तर ते परीक्षा घेण्याबाबत किती सिरियस आहे हे समजून येते खरंच जर त्यांना परीक्षा घ्यायच्या असत्या आता आता साथ साथ तर आतापर्यंत ते नवीन मार्ग शोधून काढले असते आणि त्यानुसार त्या परीक्षासुद्धा आतापर्यंत संपून गेल्या असतात किंवा परीक्षा चालू असते ठीक आहे परंतु त्यांना परीक्षा घेण्यासाठी ते सिरियसच दिसत नाही आहे आणि सोबतच काय तर त्यांना हे वेळ काढून घ्यायचं आहे म्हणजेच काय तर आपल्याला ऑगस्टपर्यंत ऐंशी टक्के जी काही पद भरती करायची आहे तर ती करायला पाहिजे होती परंतु ऑगस्टपर्यंत ते टाईम वाढून घेईल त्याच्यानंतर मग ऑगस्टच्या नंतर नवीन जी आर येईल परत ते नवीन जी आर काढून मग म्हणजेच काय तर दोन हजार चोवीसच्या इलेक्शनपर्यंत ते पदभरतीच्या मागे लागणार आणि ते होईल का नाही होईल याचीसुद्धा शाश्वती नाही थी। आहेत ठीक आहे तर या पद्धतीच्या बातम्या नेहमीच येत राहते परंतु जो काही सरकारला किंवा शासनाला निर्णय घ्यायला पाहिजे ठोस निर्णय घ्यायला पाहिजे आणि परीक्षा घ्यायला पाहिजे तो काही आपल्याला दिसून येत नाही थी। ठीक आहे तर ही एक अपडेट द्यायची होती थँक्स फॉर वॉचिंग